जनधन सारख्या विविध अनुदान योजनांसाठी सरकारनं सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये बँकेत खाते काढण्यासाठी भाग पाडलंय. यामध्ये सर्व काही सुरळीत असताना कधी नोटबंदी तर कधी केवायसी या नावानं सामान्य ग्राहकांची खाती बंद दाखवत बँकेत त्रास दिला जातो. गरजेच्या वेळी स्वतःचेच पैसे स्वतःला मिळत नाही, त्यातच राष्ट्रीयकृत बँका ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच खूप मानसिक त्रास दिला जातो. आता केवायसी माहिती अपडेट करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या पत्रकात म्हटलं आहे. ज्यांची केवायसी कागदपत्र वैध आहेत आणि पत्त्यामध्ये कोणताही बदल नाही असे ग्राहक आता ऑनलाईन पद्धतीनं केवायसी अपडेट करू शकतात. ऑनलाईन केवायसी अपडेट करण्यासाठी तुमच्या बँकेच्या ऑनलाईन पोर्टलवर लॉग इन करा. तिथे केवायसी टॅब शोधा आणि त्यावर स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि तुमची माहिती जसे की नाव, पत्ता, जन्मदिनांक इत्यादी भरा. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा आणि सबमिट बटनावर तुम्हाला एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर मिळेल आणि बँक तुम्हाला SMS किंवा ईमेलद्वारे प्रगतीबद्दल माहिती देत राहील. अशा सूचना रिझर्व्ह बँकेने दिल्या असल्या तरी मुजोर झालेल्या सरकारी बँका या सूचनांचं पालन करतीलच असं नाही. यामुळे मात्र गोरगरीब आणि सर्वसामान्य ग्राहकांना, ज्येष्ठ नागरिकांना केवायसी साठी विनाकारण त्रास होतो हे मात्र